नमस्कार, विजया किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज तुम्हाला भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, त्या दिवशी ही भाजी बनवली जाते। भोगीची भाजी म्हणजे सगळ्या निरनिराळ्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी। भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन वांगी कापून घेतलेली आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे। हे कापल्यानंतर मी पाण्यामध्ये ठेवले, पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हे काळे किंवा असे लाल पडणार नाही। इथे घेवडा घेतलेला आहे, टॉमॅटो, शेंगदाणे, पावटा, हरभरा, वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, श्रावणी घेवडा, गाजर आणि एक वाटण तयार करणार आहे याच्यासाठी। याच्यासाठी मी तीळ घेतलेले आहे, तीळ, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि अर्धी वाटी सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे। 10 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। हे सगळं मी वाटून भाजीला घालणार आहे। चला तर आपण भोगीच्या भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी हे खोबरं आणि आलं लसूण मिक्सरला वाटून घेणार आहे आणि यामध्येच मी हे सफेद तीळ पण घालत आहे। 2 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत। आता हे मी मिक्सरला वाटून घेते। हे वाटण वाटताना मी थोडं पाणी घातलेलं होतं आणि पाणी घालून मी वाटण वाटलेलं आहे। हे बघा, अशी छान याची पेस्ट करून घ्यायची। आता कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये मी तेल घालत आहे। तेलामध्ये आपण मोहरी घालूया, जिरं, 1 चमचा सफेद तीळ, छान हे जिरं मोहरी तीळ छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं जे वाटण आहे ते घालूया। हे छान परतवून घेऊया। आता हे परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये धणा जिरा पावडर घालूया। हे लाल तिखट आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि हा काळा मसाला, घरगुती मसाला आहे, हे घालूया। हे पण परतवून घेऊया। आता यामध्ये हळद घालूया, छान हा मसाला परतून घेतला की आपल्या भाजीला पण खूप छान टेस्ट येणार। आता यामध्ये टोमॅटो घालूया। अशा एक एक करून आपण सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घेऊया। हा वाटाणा, पावटा, हरभरा, गाजर, शेंगदाणे, हा घेवडा, ही पापडी, शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा आणि वांगे, हे सगळं आपण एकत्र घालून छान परतवून ते शिजवून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालूया, पुन्हा परतवून घेऊया आपण हे सगळं। सर, ज्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलेलं त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी याच्यामध्ये घालत आहे। आणि ह्या भाजीमध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आता आपण पाणी एक ताट ठेवते आणि या ताटामध्ये पाणी ओतणार आहे। 10 मिनिटांसाठी मी हे वाफेवर शिजून घेणार आहे। आता 10 मिनिटांनंतर आता याच्यावरचं पाणी पण अटलेलं आहे थोडस। कढी भाजी पाहूया। याच्यामध्ये आपण जे थोडं पाणी टाकलं होतं तेही सुकलेलं आहे, तर आपण याच्यावरचं जे पाणी आहे
हे पाणी यामध्ये घालूया. हे गरम पाणी घातल्यानंतर थोडीशी भाजी ओलसर होईल. आता बटाटा शिजलेला आहे, पावटा पण शिजत आलेला आहे. आपण पुन्हा 10 मिनिटं 5 ते 10 मिनिटं असं पाणी ठेवूया. तुम्हाला जर जास्त ओलसर भाजी पाहिजे असेल, थोडासा रस्सा हवा असेल, तर हेच कोमट पाणी आपण पुन्हा त्या भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता. आता या भाजीमध्ये बऱ्यापैकी हे तरी पण थोडीशी ओलसर पाहिजे म्हणून मी हे पाणी यामध्ये घालत आहे. यामध्ये आता शेंगा पाहूया शिजल्यात का. शेंगा शिजलेल्या आहेत. आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. मी आता गॅस बंद करत आहे. आता या भाजीमध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि पुन्हा वरून थोडेसे तीळ घालूया. अशी ही भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.